माझे नाव सुरेश बिवा ठोंबरे, राहणार हिंगणगाव, तालुका पलटण, जिल्हा सातारा. मी मिरची लागवड केली होती. मिरची लागवड करताना आमचे सहकारी मित्र नवनाथ नाळे यांनी मला येऊन व्हिजिट दिली लागण झाल्यानंतर. त्यानंतर त्यांनी मला शेड्यूल बनवून दिलं. तर त्यातून एक जीव्याम म्हणून त्यांनी मला एक सांगितलं, जीव्याम गुळ आणि ताक, ते मी मिरची संदर्भात वापरलं. मिरचीला बी आता अप्रतिम रिझल्ट बसलेला आहे मला. त्याच्यानंतर मी काय केलं, जीव्यामचा एक पंप राहिलेला होता, तो काय केला, ह्या झाडांना पिरूच्या एक लाईनला राहिलेला ताक गुळ आणि जीव्यामचा एक लाईनला राहिलेला तो सोडला. तर मला असा रिझल्ट वाटला, त्याचा शेंडा, त्याची पानाची रुंदी आणि चकाकी, फुटव्याचं प्रमाण असं अतिउत्कृष्ट दिसायला लागलेलं आहे. आणि दुसरी फुलं बी पाहता करता जर जीव्यामचा फरक मला अतिउत्कृष्टच वाचलेला आहे. त्याच्यामुळं जीव्याम हे जीव्याम न वापरलेलं आहे, त्याला पिवळसरपण आहे, पानांची रुंदी कमी आहे, शेंड्यांचं प्रमाण बी कमी आहे. आणि इकडं आपण जीव्याम दिलंय तिकडं पानांची रुंदी पहा, शेंड पहा, फुट पहा, ते करता विचार करता जीव्याम हे मला अतिउत्कृष्ट वाटलेलं आहे आणि खरंच चांगलं आहे. धन्यवाद साहेब.